मावलींनी पहार काढून ज्या मावलीने गुलामगिरीच्या छत्रावर प्रहार केला त्या विश्वमाता राष्ट्रमाता राजमाता मा जिजाऊ साहेबांना माझा मानाचा मुजरा स्वराज्याचा जिने घडवला विधाता धन्य ती स्वराज्यांनी जिजामाता सन्माननीय व्यासपीठ आदरणीय गुरुजन वर्ग व येथे उपस्थित सर्वच मान्यवर व माझ्या बंधू भगिनींनो ऑनलाईन शिक्षण शाप की वरदान हा सध्याच्या स्थितीत महत्त्वाचा प्रश्न उभा राहिला आहे. जरी ऑनलाईन शिक्षण हे कोरोना काळातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठीचा एकमेव पर्याय असला तरी याच ऑनलाईन शिक्षणामुळे अनेक समस्या उद्भवल्या आणि याचा चुलघडा करण्यासाठी आज मी इथे उपस्थित आहे. आपल्या देशात एक काळ होता जेव्हा पालक आपल्या मुलांना चांगले संस्कार देण्यासाठी गुरुकुलमध्ये पाठवत असत. विद्यार्थी तिथे लहानपणापासून तर वयाच्या 24 वर्षापर्यंत शिक्षण घेत असे. तिथे त्यांना पुस्तके अभ्यासासोबत आध्यात्मिक संस्कार व चांगले शिस्त चालण्याचे प्रशिक्षण देखील दिले जायचे आणि याच प्रक्रियेला गुरुकुल पद्धती म्हटले जायचे. नंतरच्या काळात आधुनिक प्रगती झाली व देशात महाविद्यालय व इंग्लिश स्कूल सुरू झाली आणि सर्वच विद्यार्थी तिथे जाऊन शिक्षण प्राप्त करीत आहे. आणि मागील पाच वर्षात डिजिटल क्रांतीमुळे ऑनलाईन शिक्षणाची सुरुवात झाली आहे आणि गुरुकुल पद्धती पूर्णपणे नाहीशी झाली. विद्यार्थी घरबसल्या लॅपटॉपवरूनच शिक्षकांनी संपर्क करत आहे व यातच भर म्हणजे मागील वर्ष आलेली महामारी COVID-19 ऑनलाईन शिक्षण खूप मोठ्या प्रमाणात वाढलं. आज शिक्षण हे आपल्या जीवनातील मूलभूत गरजांपैकी एक आहे. प्रत्येक नागरिकाला गुणवत्तायुक्त शिक्षण मिळणे हा त्याचा मूलभूत अधिकार आहे, कारण चांगल्या शिक्षणाच्या बळावर करिअर निवडले जाऊ शकते. कोणत्याही देशाच्या विकासासाठी शिक्षणाचे महत्त्व भरपूर आहे. आपल्या देशात अनेक वर्षापासून वेगवेगळ्या पद्धतीने शिक्षण दिले जात आहे, परंतु देशाच्या स्वातंत्र्यानंतर भारतीय शिक्षण क्षेत्रात क्रांतिकारी बदल झाले. देशातील परंपरागत शिक्षणाने आधुनिक रूप घेतले. वर्तमान काळात एज्युकेशन अर्थात ऑनलाईन शिक्षण भारतासह जगभरात लोकप्रिय झालं आहे. ऑनलाईन शिक्षण एक अशी शिक्षण प्रणाली आहे ज्यात शिक्षक इंटरनेटचा वापर करून देशातील किंवा जगभरातील कोणत्याही कोपऱ्यात असलेल्या विद्यार्थ्यांना शिकवू शकतात. आज जगभरात पसरलेली महामारी COVID-19 आपल्या सगळ्यांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागत आहे. लॉकडाऊन, कर्फ्यू या सगळ्यांमध्ये घराबाहेर पडून शिक्षण प्राप्त करणे कठीण झाले आहे. म्हणूनच देशातील विविध शाळेमध्ये शिक्षकांनी ऑनलाईनच्या माध्यमाने विद्यार्थ्यांना शिकवणे सुरू केले. स्वाईप, व्हॉट्सअप, झूम व्हिडिओ इत्यादी काही प्रसिद्ध मोबाईल ॲप आहे ज्याच्या मदतीने ऑनलाईन शिक्षण दिले जात आहे. यात विद्यार्थी आपापल्या घरी बेडरूम किंवा स्टडी टेबलवर बसून लॅपटॉप अथवा मोबाईलच्या सहाय्यानेही शिक्षण मिळवू शकतात. यात विद्यार्थ्यांना लांबचा प्रवास करून शाळेत फळ्यासमोर बसण्याऐवजी घरबसल्या लॅपटॉपवरनं शिक्षकांशी संपर्क करता येतो. या शिक्षणामध्ये आवश्यकता एवढीच आहे की विद्यार्थ्याकडे चांगले इंटरनेट कनेक्शन असायला हवे. विदेशात शिक्षणाची इच्छा असूनही आर्थिक परिस्थिती ठीक नसणाऱ्या विद्यार्थ्यांना या शिक्षणाचा फायदाच झाला आहे. ऑनलाईन शिक्षणात आपण आपल्या वेळेनुसार योग्य वेळ निवडून ऑनलाईन लेक्चर ऐकू शकतो. ऑनलाईन शिक्षणात वेळ आणि पैसा खरंच दोघेही बचत होतो असे म्हटले जाते की, परंतु कोणत्याही नाण्याच्या बाजू दोन असतात. ऑनलाईन शिक्षणाचे देखील तसेच आहे. एकीकडे याचे फायदे आहेत, याच पद्धतीने अनेक नुकसान व दुष्परिणाम देखील आहेत. देशात अजूनही अनेक खेड्यागावात इंटरनेट उपलब्ध नाही व ज्या लहान शहरांमध्ये यांची गुणवत्ता फार चांगली नाही आहे. ऑनलाईन शिक्षणासाठी योग्य नेटवर्कची आवश्यकता असते. ग्रामीण भागात नेटवर्क नसल्याने व्हिडिओ अडकणे यासारख्या समस्यांना सामोरं जावं लागते. ऑनलाईन शिक्षणात विद्यार्थ्यांमध्ये शिस्तीची कमतरता निर्माण होते. आधी शाळेत गेल्यावर शिक्षकांच्या भयाने विद्यार्थी लक्ष देऊन शिक्षकांचे शिकवणे ऐकत असे, परंतु ऑनलाईन शिक्षणात विद्यार्थी काय करत आहे हे शिक्षकांना दिसत नाही, ज्यामुळे विद्यार्थी बेशिस्त होत आहे आणि कित्येकदा ऑनलाईन शिक्षणाला गांभीर्याने घेत नाही. व्यावहारिक अनुभव आणि प्रात्यक्षिकाने ही दृष्टीने खूप महत्त्वाचे आहेत. ऑनलाईन शिक्षणात जास्त करून प्रात्यक्षिकाचा अभाव दिसून येतो. ज्या शिक्षणात अनिमेटेड व्हिडिओचा उपयोग केला जातो, शाळेमध्ये भौतिक वस्तूंचं निरीक्षण करून विद्यार्थ्यांना अभ्यासाविषयी आवड निर्माण करतो, परंतु ऑनलाईन शिक्षणात याची कमतरता असते, ज्यामुळे विद्यार्थी उत्साह निर्माण होत नाही. याशिवाय तासनतास मोबाईल अथवा लॅपटॉप स्क्रीनसमोर बसून विद्यार्थ्यांना मानसिक व शारीरिक त्रास निर्माण व्हायला लागतात. डोकेदुखी, डोळ्यात आग होणे व थकवा येणे यासारख्या शारीरिक समस्या तर चिडचिडपणा यासारख्या मानसिक समस्या निर्माण होतात. ऑनलाईन शिक्षणाचे अनेक फायदे आहेत, परंतु त्यासोबत अनेक दुष्परिणाम देखील आहेत. म्हणून असं म्हणणं अयोग्य नाही की लॉकडाऊनच्या काळात या शिक्षणामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणात मदत झाली. आज ऑनलाईन शिक्षण पद्धती सुधारणा करण्याची आवश्यकता आहे व जे स्वशिक्षित त्यांच्यासाठी शिक्षण पद्धती योग्य आहे, परंतु बाल किशोरवयीन मुलांसाठी पारंपरिक पद्धतीने शाळेत जाऊन शिक्षण प्राप्त करणे हे जास्त योग्य आहे. या दोन्ही पद्धती वापरून विद्यार्थी आपल्या ज्ञानात वृद्धी करून घेतील. अहो, ऑनलाईन शिक्षण पद्धती कितीही सोपी असली तरी यालाच माणसं त्रासली अवघ्या काही दिवसात नकोशी वाटणारी विद्यार्थ्यांना शाळाही आवडायला लागली. एवढं बोलून थांबते. जय जाऊ, जय शिवराय.